वैजापूर शहरात गुरुवारी महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि हुतात्मा दिनानिमित्त स्वच्छता विभागातील सर्व सफाई कामगार आणि कर्मचारी यांच्याकडून अभिवादन करण्यात आलंय. यावेळी उपस्थितांकडून स्वच्छतेत सातत्य राखून प्लास्टिक मुक्त शहरासाठी शपथ घेण्यात आली. वैजापूर शहरात गुरुवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी आणि हुतात्मा दिनी नागरिकांना चांगलं आरोग्य मिळावं, त्यांनी स्वच्छता ही सेवा म्हणून स्वीकारावी, त्यांनीही स्वच्छता पाळावी, तसेच शहर प्लास्टिकमुक्त व्हावं यासाठी स्वच्छता विभागातील सर्व सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रपिता गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करून स्वच्छता संकल्प सोडला. यावेळी स्वच्छता दूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छतेत सातत्य राखून प्लास्टिकमुक्त शहरासाठी शपथ दिली. तर वैजापूर शहरात प्लास्टिकमुक्तसाठी नागरिकांनी सहकार्य करावे. व्यापारी फळ विक्रेत्यांनी कागदी कापडी पिशव्या वापराव्यात. तसेच शहरातील डॉक्टर वर्गाने आपल्या दवाखान्यातील बायोमेडिकल रस्त्यावर न जाळता त्याची विल्हेवाट व्यवस्थित करून स्वच्छता पाळावी, असे आवाहन प्रमोद निकाळे यांनी केलं. यावेळी सहाय्यक रमेश त्रिभुवन, कार्पेटचे प्रशांत रगडे, महादेव चांदगुडे, शेख अहमद, संतोष त्रिभुवन, कैलास त्रिभुवन, प्रमोद राऊत आणि सर्व सफाई कामगार या प्रसंगी उपस्थित होते. शैलेंद्र खैरमोडे, MCN न्यूज, वैजापूर.